ईडी आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करायची आणि जातीभेद निर्माण करून सत्तेवर राहण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. म्हणून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. 2014 साली भूलथापा देऊन सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष हा लोकशाही विरोधी आणि घटनेची पायमल्ली करणारा आहे का हा विचार करण्याची वेळ आज आली आहे. जाती जातींमध्ये भेद निर्माण करायचा आणि जे राज्य घटनेला अभिप्रेत नाही असा प्रकार करून सत्तेवर राहण्यासाठी वाटेल त्या गोष्टीचा उपयोग केला जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून सत्तेवर राहण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. म्हणून पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाने देशभरात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेले कापडणे येथून आझादी गौरव पदयात्रेचा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील आणि आमदार सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. या पदयात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या सगळ्याच्या जे मूलभूत तत्व जे ना ते मुद्दा खरं सभेची सुरुवात सुद्धा आपण त्या प्रियांबलचे वाचन करून केली पाहिजे या मताचा अत्यंत स्पष्टपणे. कारण ते तत्व हे आपलं तत्व आहे. काँग्रेसचा विचार काय ते तत्व वाचले की ते विचार आपल्याला काँग्रेसच्या पुढच्या काळामध्ये पंडितजींच्या निमित्तानं असेल, लालबहादूर शास्त्रीजी असतील, इंदिराजी असतील, राजीव गांधी असतील, नरसिंहरावजी असतील, आदरणीय सोनेजी असतील यांच्या नेतृत्वाखाली देश आपण चालवला, देशाची प्रगती केली, देश पुढे नेला, युद्धांना सामोरे गेले, अनेक अडचणी येत होत्या, सगळ्यांना सामोरं जात हा देश पुढे नेला. आता वेळ आली आहे पुन्हा एकदा आपल्याला की 14 साली भूलथापा देऊन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पक्ष हा खरंच लोकशाहीला जपणार आहे का. द कॉलम साठी किशोर पाटील, धुळे.